हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगांचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी आणि गर्भगृहातील अन्य देवतांच्या मूर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली. यावेळी हजारो वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले होते. भूतलावावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तिभावनेतून चैत्रवैद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आणि मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तींना चंदनाच्या उटीचं पारंपरिक पद्धतीनं लेपन करण्यात येतं. सुमारे 150 वर्षापूर्वी एका वारकरी महिलेनं ही परंपरा सुरू केली, ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. यानिमित्त सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत गेले 7 दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहानीवर चंदन घासून उटी तयार केली. नाथांच्या समाधीची पंचमोपचार पूजा आणि अभिषेक संपन्न झाल्यावर दुपारी 2 वाजता टाळ मृदुंगाच्या साथीनं अभंग गात संजीवन समाधी आणि इतर देवतांना उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण पंडित महाराज कोल्हे, पालखी सोहळा प्रमुख पुंडलिक थेटे, सचिव जिजाबाई लांडे, हरिभक्त परायण संजय महाराज धोंडगे, पवनकुमार पुतडा, हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी, योगेश गोसावी, त्र्यंबकराव गायकवाड महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर, हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत, सुरेश महाराज गोसावी, भानुदास महाराज गोसावी, मधुकर लांडे, संदीप शिंदे, जगन तिदमे, बाळनाथ जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरिनामाच्या जयघोषानं मंदिर परिसर दणाणून गेला. यानंतर देवांना नवीन पोशाख करून साज शृंगार करण्यात आला. नाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पांडुरंग दोधुसुतार यांनी 51,111 रुपयांच्या देणगीचा चेक विश्वस्त मंडळाकडे सुपूर्त केला. संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी रात्री 11 वाजता देवतांना लावलेली उटी उतरवण्यात येईल. ती टिपांमध्ये कालवून भाविकांना प्रसादरूपी वाटण्यात येणार आहे. या वारीसाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या असून ठिकठिकाणाहून कीर्तनाचे सूर कानावर पडत आहे, तर शेकडो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.